अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार राहिलेला शहराचा खास दरवाजा आज शेवटचा घटका मोजत आहे. या दरवाजाची महती आणि दुर्लक्षामुळे त्याची झालेली दुरावस्था त्याच्याच तोंडून मांडण्याचा एमसीएनचा हा प्रयत्न. जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असं म्हणतात. या शब्दांप्रमाणेच मीही इतिहासात जमा होणार आहे. परंतु मला जीर्ण होऊन मरण्यापेक्षा इच्छा मरण द्या. आपण ओळखलं नाहीत ना, कसं ओळखणार? कारण आधुनिकतेचा चष्मा परिधान केलेल्या समाजाला माझ्या वैभवात आणि इतिहासात काय रस राहणार आहे? तरी मी आपला परिचय देतो, कारण नंतर तुमच्या पुढच्या पिढीला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. मी या ऐतिहासिक शहराच्या 52 दरवाजांपैकी एक खास दरवाजा. 17व्या शतकात औरंगाबाद शहरातील 52 दरवाजे आणि खिडक्या जन्माला आल्या. त्या कुटुंबापैकी मी एक. माझ्या कुटुंबात आणि भावंडांपैकी मी विशेष होतो. माझं नाव खास. माझ्या मार्गे केवळ विशेष व्यक्ती, खास व्यक्ती, त्यातल्या त्यात शहेनशहा, नवाब, सरदार यांच्या घराण्यातील महिला यांचा वावर असायचा. वैभव, ऐश्वर, समृद्धी माझ्याजवळ गराडा घालून असायच्या. मागील कित्येक शतकं मी आपल्या रुबाबा शहराची शान वाढवत राहिलो. 1660 शहेनशहा औरंगजेबाच्या काळात खान जहा कोकुलकश यांना शहराच्या तटबंदीचं आणि दरवाजाच्या निर्मितीचं काम देण्यात आलं होतं. पण नंतर हे काम संथगतीनं होत असल्याचं पाहून औरंगजेबानं आग्र्याला आपला राज्यकारभार सुरू केल्यानंतर दख्खनचा दिवान दयान खान यांच्यावर जबाबदारी देऊन मला वैभव प्राप्त करून दिलं. मी खास गेट, नावातच खास, आज जो बायजीपुरा म्हणून प्रसिद्ध आहे. बायजी महल म्हणून प्रसिद्ध होता त्या महलमधील राजघराण्याच्या स्त्रिया शहरात येण्या जाण्यासाठी खास दरवाजाचा वापर करायच्या. म्हणजे मी किती महत्वाचा आणि माझं स्थान किती मोठं होतं हे दिसून येईल. परंतु 19व्या शतकाच्या 80 त्यानंतरच्या कालखंडापासून आजपर्यंत माझं वैभव आणि इतिहास तर सोडा, परंतु मला हळूहळू पोखरून शासन, प्रशासन आणि किंबहुना तुम्ही सुद्धा छिन्न विछिन्न करून टाकलं आहे. आज मी इच्छा मृत्यू मागत असलो तरी निसर्गानं पाठ फिरवल्यानं वरुण राजाही बरसत नाही, कारण त्यालाही मी जगावं असं वाटतं. मला इच्छा मरण द्या, कारण आधुनिकतेच्या मागे धावणाऱ्या समाजाला माझ्या इतिहासात, वैभवात कसलाही रस नाही. शासनानं, प्रशासनानं वारसा संवर्धन समिती स्थापन करून माझी आणि माझ्या भावंडांचीही थट्टा केली आहे. कारण ती समिती आम्हाला वाचवण्यापेक्षा तांत्रिक गोष्टींमध्ये अडकून केवळ मान सन्मान प्राप्त करण्यात गर्क झाली आहे. माझं आणि माझ्यासारख्या पुरातन वास्तूंचं जतन न केल्यास येणारी पिढी मात्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. त्यामुळे केवळ स्वार्थी झालेल्या लोकांमध्ये मी छिन्न विछिन्न आयुष्याला कंटाळलो आहे. आजही तुम्हाला गांभीर्य कळलं नाही तर या वैभव संपन्न इतिहासाला मुकल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत. कारण मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे जो समाज इतिहास विसरतो, ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन करत नाही, तो इतिहास जमा झाल्याशिवाय राहत नाही. गोल्डन शहर म्हणून प्रसिद्ध, जगप्रसिद्ध असलेल्या औरंगाबाद शहरमध्ये 52 दरवाजे होते आणि 52 दरवाजांचा काही इतिहाससुद्धा होता. प्रत्येक दरवाज्याचा काही इतिहास आणि महत्त्व होतं. खास गेट म्हणजे एका काळी या खास गेटमधून खास विशिष्ट लोकांना येण्या जाण्याची परवानगी होती, म्हणून त्याचं नाव खास गेट होतं. आणि आज हा खास गेट पूर्णपणे महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे नामशेष होण्याची वेळ आलेली आहे. विशेष म्हणजे महानगरपालिकेकडे हेरिटेज कमिटी असू सुद्धा नावाला ती फक्त कमिटी आहे, कोणत्याही प्रकारचं संगोपन किंवा त्याचं संरक्षण करणं याच्यामध्ये त्यांना कोणतेही स्वारस्य नसल्याचं दिसून येतं. कॅमेरामन कुणाल सरोदेसह सय्यद फेरोज, एमसीएन न्यूज.